नमस्कार सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झनझणीत जन आणि चविष्ट असं झटपट होणाऱ्या ताकातलं पिठलं करणार आहोत तर ही पिठलं करण्यासाठी मी या भांड्यामध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ घेतलं आहे आता आपण यामध्ये एक ग्लास थोडंसं आंबटसर सा ताक घालून घेऊया तुम्हाला पिठलं जितकं आंबट हवं आहे त्यानुसार तुम्ही ताक इथे घेऊ शकता तर आता आपण पिठलं लागेल तितकं चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेऊया आणि आता हे बेसन या ताकामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातही गुठळा राहायला नको तर इथे बघा या ताकामध्ये हे बेसन मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर आता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालत आहे जेवढं ताक घेतलं होतं तेवढंच पाणी मी या बेसनामध्ये घातलेलं आहे आणि हे पाणीसुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ते बघा हे पाणीसुद्धा आम्ही या बेसनामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि अशा प्रकारचं पातळसर असं मिश्रण मी इथे करून घेतलं आहे तर आता आपण पिठलं करूया तर पिठलं करण्यासाठी या कढईमध्ये आपण दोन पळी तेल घालून घेऊया आपले तेल गरम झाले की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे आपले जिरे छान असे फुटले की यामध्ये तुकडे करून घेतलेली आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि बारीक कापून घेतलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी याच्यामध्ये घालत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या पिठल्यामध्ये कांदासुद्धा घालू शकता तर आता हा लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला लसूण आता छान असा परतून झाला आहे आता याच्यामध्ये सात ते आठ कच्च्या हिरव्या मिरचा मी ठेचा करून घेतला आहे तर हा ठेचा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हा ठेचासुद्धा याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे बघा आपला ठेचा छान परतून झाला आहे तर आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद हळदसुद्धा याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर आपली हळदसुद्धा आता परतून झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये बेसन आणि ताकाचं जे मिश्रण केलं होतं ते मिश्रण ओतून घेऊया आणि हे बेसनाचं भांडं धुवून पुन्हा याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून सतत असं ढवळत राहायचं आहे आपलं हे पिठलं छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात आणि इथे जर तुम्हाला पिठलं फारच घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही आणखी घालू शकता तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट पिठलं हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्या मला इथे थोडंसं घट्टच पिठलं करायचं आहे तर इथे बघा हे सतत आपल्याला अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि आता आपलं पिठलं खूप मस्त घट्टसर असं झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिटं हे पिठलं आपण शिजून घेणार आहोत तर बघा पूर्ण सात मिनिटं शिजल्यानंतर आपलं पिठलं आता खूप मस्त असं शिजलेलं आहे आणि आपलं पिठलं शिजलं की ते कढईला सोडायला लागतं तुम्ही ते बघू शकता आणि खूप मस्त चटचटसुद्धा करायला लागलं ला आहे तर आपलं पिठलं आता खूपच मस्त असं शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि पिठल्याची थोडीशी वाफ गेल्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर तर आता ही कोथिंबीर या पिठल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि इथे बघा तयार आहे आपलं चविष्ट आणि झणझणीत झटपट होणारं ताकातलं पिठलं हे ताकातलं पिठलं तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद